उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, व्यक्ती जसा आपल्या मनातली भीती लपवण्याकरिता जोरजोरात बोलू लागतो, त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या मनातील भीती लपवण्याचा प्रयत्न भाषण देतात व निराशाजनक वक्तव्य करतात. उद्धव ठाकरे यांचा गट हा 5 नंबरवर गेल्यामुळं ते निराश झाले आणि भारतीय जनता पक्ष हे पक्षाचे 294 सरपंच विजयी झाले, त्यामुळे ते निराश आहेत आणि निराशापोटी ते वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करतायत. ते आता निराशेत आहे, ते आता काहीतरी समोर मीडियासमोर मीडियाची स्पेस घेण्याकरता असे वक्तव्य करतात. आम्ही आजही आणि उद्याही भारतीय जनता पार्टी उद्याही जर निवडणूक झाली तरी महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष राहणार आहे. नाही, ते अत्यंत वाईट मनस्थितीमध्ये आहे आणि बावचडलेल्या परिस्थितीमध्ये असे विधानं करताय. माननीय अमितभाईबद्दलसुद्धा त्यांनी त्यांच्याकडनं असे विधानं अपेक्षित नाही आहे, पण भारतीय जनता पार्टी त्यांना योग्य वेळी उत्तर देईल. त्यांनी 2.5 वर्ष तेच केलं आहे, महाविकास आघाडी सरकार असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देशच आहे की व्यक्तिगत टीका करणे. 2.5 वर्षात त्यांनी तेच काम केलं आणि आता बघा, आमचं कुटुंब आमचीच जबाबदारी. मुंबईमध्ये जे पोस्टर लागले आहे, ठाकरे परिवाराव्यतिरिक्त कुणी दिसत नाही, आणि त्यामुळं आमचे कुटुंब आमची जबाबदारी ते काम करताय. आणि 2.5 वर्षात जे त्यांनी सूड भावना वापरून विरोधकांना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला, आताही ते सुधारलेले नाही आहेत. अजूनही ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसच्या विचाराने जे सूडबुद्धीचं राजकारण करतायत, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारला, त्यातनं त्याला ही सूडबुद्धी आली आहे. आणि त्यामुळे त्यांचं सूडबुद्धीचं राजकारण हे फार काळ टिकणार नाही, ते स्वतःला संपवत आहेत असं करून असं मला वाटतं. माझं कुटुंब माझी जबाबदारी. फक्त आम्ही 4 राहू, बाकी कोणीच राहणार नाही. आता 40 गेले, अजून जे काही राहिलं आहे तेही जातील, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यामुळं त्यांना आता भीतीपोटी, जेव्हा एखादा व्यक्ती खूप घाबरतो, घाबरल्यापोटी मोठ्या मोठ्याने बोलतो, त्या पद्धतीने भीती दाखवण्याकरता, भीती जे मनात असतं ती बाहेर दिसू नये आणि म्हणून मग जोराजोरानं व्यक्ती बोलतो, त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे आतमधली भीती बाहेर दिसू नये म्हणून त्या ठिकाणी असे वक्तव्य करतायत. नाही, मला वाटतं मी सांगितलं ना, त्यांची प्रत्येक कृती ही निराशाजनक आहे, आतमधून घाबरलेले आहे, घाबरलेल्या अवस्थेत ते हे या पद्धतीने बोलतायत. मला वाटतं आता त्याच्यावर खूप काही बोलण्याचा अर्थ नाही आहे. ते आता इतके खाली गेले आहेत, व्यक्तिगत टीकेला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आहे.